सांगलीतल्या बलुज तालुक्यामध्ये रंगलेला डोहाळे जेवणाचा सोहळा जरा हटकेच होता, कारण हे डोहाळे जेवण हे एखाद्या महिलेचं नव्हतं। उत्कंठा न तांता हा सोहळाच पाहूयात साम टीव्हीच्या या विशेष रिपोर्ट मधून। हा सगळा थाट आहे डोहाळ जेवणाचा। डोहाळ जेवणाचा थाट असला तरीही हे डोहाळ जेवण आहे खिलार जातीच्या गायीचं, आणि हे डोहाळ जेवण घातले सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातल्या मुकुंदवाडी बुरलीच्या पाटील बंधूंनी। शेतकरी असलेल्या प्रभाकर आणि महादेव दत्तात्रय पाटील यांनी आपल्या लाडक्या गायीसाठी या सोहळ्याचं आयोजन केलं। आता गायीचं डोहाळ जेवण म्हटल्यावर चर्चा तर होणारच, मग काय, संपूर्ण तालुक्यात आज दिवसभर या गायीच्या डोहाळ जेवणाची चर्चा झाली तर नवलते काय। हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून बघ्यांनी गर्दी केली होती। विशेष म्हणजे मातृत्वाच्या या सोहळ्यासाठी आसपासच्या समस्त महिला वर्गाला निमंत्रित करण्यात आलं होतं। खर तर डोहाळ जेवणाच्या सोहळ्यामागे एक शास्त्रीय कारणही आहे। शेवटच्या 3 महिन्यात वासराची 35% वाढ होते आणि या काळात वासराला सकस अन्नाची गरज असते। जनावर गाभण असताना शेवटच्या 3 महिन्यामध्ये वासराचे 25-30% वाढ होते। या काळात वासराला आवश्यक असणारे जे जीवनसत्वे व इतर जे घटक आहे हे मिळण्यासाठी जनावर आटवल्यानंतरही जनावराला दररोज 1 किलो पशुखाद्य तसेच 50-100 ग्रॅम मिनरल मिक्सर म्हणजेच कॅल्शियम फॉस्फरसची पावडर घालणे हे गरजेचे असते। त्याचबरोबर गाभण काळात जनावरांचे जंतनाशक औषध देणे गरजेचे आहे। गाभण काळात चालणारी जी जंतनाशक औषधं आहेत ती जनावराला घातली गेली पाहिजे। त्याचबरोबर वेळोवेळी होणारे रोग प्रतिबंधक लसीकरण हेही केले पाहिजे, जेणेकरून स्वस्त मासे स्वस्त बच्चा ही जी माणसांमधील संकल्पना आहे ती जनावरांमध्येही येईल व चांगल्या गायीपासून पुढील चांगली अशी जनावरांची पिढी घडून येईल। खर तर पाटील बंधूंचा हा विचार खूप महत्वाचा आहे। डोहाळ जेवणाचा सोहळा नाही तर नाही, निदान आपलं पशुधन गाभण असताना त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं आवश्यक आहे। हा आदर्श किंवा हा विचार घेऊन पशुधनाची काळजी घेतल्यास या पशुधनाची पुढची पिढी सशक्त होईल यात शंका नाही। विजय पाटील, साम टीव्ही, सांगली।